फ्रेंड्स, मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा माझ्या स्वागत करते. आणि माझा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की आम्ही आज रुद्राक्षचं झाड मागवलं होतं फ्लिपकार्टवरून आणि ते आता आलेलं आहे. आणि मी आणि माझा भाऊ आता आम्ही दोघं हे रुद्राक्षाचं छोटंसं रोप आहे हे आता लावणार आहोत. तर सर्वप्रथम आम्ही जागा जागेत लावायचं. एक्झॅक्ट ही अशी आम्ही छोटी छोटी झाडं लावलेली आहेत, अशीच ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवलेली. काही मागच्या वेळेस पेरू मागवलेला, तो पेरूसुद्धा लावलेला आहे. नारळ मागवलेला, तो पुढे लावला आहे. आता हे रुद्राक्ष मागवलं आहे, काय माहिती नाही आहे होईल का नाही, पण पॉझिटिव्हली घेऊन बघूया की रुद्राक्षाचं झाड होईल. सो कुठे लावायचं? सो ही जागा सिलेक्ट करतो आहे. ॲक्च्युली खूप दगडं आहेत पण समजत नाही आहे. मऊ जागा बघ ना थोडीशी. हे ग अथ बरोबर आहे, तर अथ ला आगे दिते ग. थोडंसं हे गवत काढ ना, थोडंसं गवत काढूया मी पण करते. पाहू शकता मी गवत काढता. बस झालं एवढं सध्या. खाली दगड नाही आहे ना, खणून गेलं असतं. तोपर्यंत मी हे जे झाड आहे याची पिशवी काढून घेऊया. म्हणजे माती सकट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. हे झाड आपण कितीला घेतलं आहे? 150 रुपयाला आपण हे घेतलेलं आहे. घरी जरा शेजारचे काकू आलेले आहेत, त्यामुळे थोडस आई गप्पा मारत आहे त्यांच्याशी. हो, आणि ही माती ऍक्च्युली इतकी वेगळी दिलेली आहे. वाळू टाईप दिली आहे. किती मुखी रुद्राक्ष येईल काय माहिती नाही. सांग ना किती मुखी रुद्राक्ष येईल ते काय माहिती नाही. हा, पण ते त्याच्यात लिहिलेलं असेल ना किती मुखी रुद्राक्ष आहे, तू वाचलं नसेल डिस्क्रिप्शन. त्यांनी फक्त रुद्राक्ष. बस झालं. आता खणून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते प्लॅस्टिक कट कर, पण आता काय आणलंय कट करायला? ते हे काढ, काय त्याच्यात भस्म टाईप वाटतो ना. जमेल का ते काबले हे घ्यायला पाहिजे होत. व्यवस्थित कर. ऍक्च्युली त्यांनी ती माती खूपच हे दिलेली आहे ना, ह्याच्यामध्येच छान म्हणजे मध्ये पडली तरी चालेल. बघा तुम्ही बघू शकता मुळे निघाली गेली माझ्याकडून त्याच्यातली. नाही, तशीच आहेत त्यांनी दिलेली. उलट कुठे करतो, उलट करशील तर होणारच ना. वेळा थांब एक मिनिट, थांबीच वाळवी खावी लागते त्यांची. थांब थांब थांब, सुट्टी दिली आहे त्यांनी. ऍक्च्युली ही काहीतरी वेगळी माती दिली आणि ही अशी मुळं आहेत त्यांची. माती ठेवू. हे खालती प्लास्टिक आहे का? हे मुळं आहेत. मुळं आहेत, ओके. टाक आता. अशा पद्धतीने रुद्राक्षच झाड लावत आहोत. बघूया आता त्याच पुढच्या वर्षी पर्यंत काय होत. थोडस पाणी, आता पाऊस येईल त्यामुळे पाणी टाकलं नाही तरी काय फरक नाही पडत. इथे थोडस हे कर. बस एकदम पण दाबू नको, थोडस हे ठेव. झालं सर. असं पाणी काय करताय? तसं पाणी. ए बस 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 बस. रुद्राक्षाचं झाड हे खास करून डोंगर भागामध्ये रुजत असते, परंतु इकडे आता रुजेल का नाही माहिती नाही. आपण वरच्या ठिकाणीच लावलेलं आहे, पाणी थोडं कमी प्रमाणात टाकायचं म्हणून डोंगर भागात रुजते म्हणून.
जस्ट ट्राय केलेलं आहे, जर रुजलं तर रुजलं, नाही झालं तरी काही हरकत नाही. सो हे असं रुद्राक्षाचं झाड लावलेलं आहे आणि बाजूने अशी दगडं लावूया म्हणजे ते लक्षात राहील. अशा प्रकारे आम्ही आत्ता रुद्राक्षाचं प्लांटेशन केलेलं आहे. तर तुम्ही काय म्हणतो? हो, तर तुम्हीसुद्धा पावसाळा आहे, तुम्हीसुद्धा झाडं लावा आणि आपल्या निसर्गाची काळजी घ्या. तोपर्यंत आपण पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.